कोरोनाला हरवण्यासाठी भिनारकर गावाच्या वेशीवर तैनात। भिनार गावात सगळे सोयऱ्यांना नो एंट्री। आम्ही गावातच राहणार, गावात कोरोनाला येऊच देणार नाहीत असा भिनारकरांचा नारा। भिवंडी महापालिका हद्दीलगत असलेल्या भिनार गावातील ग्रामस्थ कोरोना रोगाला हरवण्यासाठी आणि कोविड-19 या विषाणूपासून गावाचे संरक्षण करण्यासाठी गावाच्या मुख्य वेशीवर तैनात झाले आहेत। भिनार ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता नवनाथ वखारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य सुनील भोईर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी गाव पातळीवर खबरदारी म्हणून गावामध्ये अत्यावश्यक सेवेच्या कामाव्यतिरिक्त गावात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देण्यास सक्त मनाई करण्याचा ठराव मांडल्याने त्यास ग्रामपंचायत सदस्य भरत घाटाळे यांनी अनुमोदन दिल्याने सर्वानुमते ठराव घेऊन ग्रामसेवक संतोष उबाळे यांनी गावात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदीही रजिस्टरमध्ये नमूद करण्याचे ठराव पारित केल्याने भिनार ग्रामस्थ कोरोनाला हरवण्यासाठी गावाच्या वेशीवर आता तैनात झाले आहेत। ग्रामपंचायत भिनार या गावामध्ये सध्या आपल्याला माहिती आहे की जगामध्ये कोरोना व्हायरस जो आहे त्याचा हाहाकार माजलेला आणि त्या विषाणूमुळे पूर्ण विश्वामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। हा असा विषाणू आहे की जो कोणाला दिसतही नाही आणि त्यामुळे सर्वांना त्याची लागण झाल्यावर त्याचा प्रादुर्भाव झाला एका थोड्या दिवसात संसर्ग होऊ शकतो। या दृष्टीने आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक मासिक सभा घेण्यात आली आणि या भिनार गावाच्या ग्रामस्थांनी ठरवलं की या गावामध्ये जो कोणी येणार किंवा जाणार असेल याची नोंद घ्यावी। आपल्याला आपल्या आमच्या गावाच्या शेजारी म्हणजे निंबोली गावांनी ज्या प्रकारे नोंदी ठेवल्या त्याचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद ठेवली आणि त्या नोंदीमुळं प्रत्येक ग्रामस्थ बाहेर कुठे कोणत्या कामासाठी जात आहे किंवा इतर गावातील माणसं आपल्या गावात कोणत्या कामासाठी येत आहेत याची नोंद ठेवलेली आहे। याचा उपयोग असा की जाणाऱ्याची नोंदही राहील आणि त्याच्यामुळे हा जो विषाणूचा प्रादुर्भाव आहे समजा कुठे झाला की ते लगेच आपल्याला कळू शकेल आणि खबरदारी म्हणून त्या व्यक्तींना क्वारंटाईन करून त्याचा प्रसार आपण लगेच थांबवू शकतो। आणि यामुळे जे गावातील अनेक जे मुलं आहेत किंवा इतर व्यक्ती बिनकामाचे बाहेर फिरत आहेत त्याच्यावर नक्कीच आळा बसलेला आहे की रोज बिनकामाचे जे बाहेर जाणारे मुले किंवा इतर रोज जाणारे फिरणारे लोकांवर त्याचा आता प्रतिबंध लागलेला आहे। जो नक्की कामानिमित्त असेल त्याच कामानिमित्त बाहेर पडत आहे आणि योग्य प्रकारे खबरदारी म्हणून प्रत्येकजण मास्क घालून सर्वत्र फिरत आहे आणि याचा उपयोग नक्कीच या ग्रामस्थांना होईल आणि या जगामध्ये हाहाकार माजलेल्या विषाणूचा रोखण्यासाठी आपली ही नागरिक मदत करतील त्याचा फायदा सर्वांना होईल। कारण की आपल्याला घरी राहा सुरक्षित राहा या उद्देशाने प्रत्येकजण घरी राहत आहे आणि कामानिमित्त निघेल ते आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडत आहे आणि त्याचा उपयोग सर्वांना होत आहे। गावाच्या वेशीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तैनात असलेले सचिन भोईर नित्यानंद भोईर आणि सहकारी यांनी सांगितले की भिनार गावाशेजारी असलेल्या निंबोली गावाच्या जागत्या पहाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्हीही आता कोरोनाला हरवण्यासाठी भिनारच्या गावच्या वेशीवर तैनात आहोत। मिलिंद नरेश जाधव माझं नाव मिलिंद नरेश जाधव मी राहणार भिनारचा। आम्ही गावातच राहणार गावाच्या बाहेर लोकांना येऊ नाही देणार आणि पाहुणे असतील त्यांना गावाच्या बाहेरच प्रवेश चार जणांची ड्युटी असते चार जण या येड्यातली चार जण त्या येड्यातली खाली प्रवेश खाली काम गरजेचं असेल किराणा दुकान व दुसरे आपले घरचे सामान त्यांना प्रवेश आहे। Thank you.
महाराष्ट्र माझा साठी नरेश पाटील भिवंडी।